हाताने दाबून टाकायचे, चिरायचे वगैरे अजिबात नाही आहेत. नमस्कार. आज मनातल्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या बटाट्यांची बेबी पोटॅटोची भाजी. सुरुवातीला मी साहित्य दाखवते. हे आपल्याला बेबी पोटॅटो घेतलेले आहेत मी. हे आपल्याला अगदी स्वच्छ म्हणजे स्कॉच ब्राईट न धुवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला ते सालासकट वापरायचे. नंतर भरपूर कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरायचा आहे आपल्याला. कोथिंबीर घेतलेली आहे, कसुरी मेथी, हा आमचा कांदा लसूण मसाला, चटणी मसाला कोल्हापूरचा तो घेतला आहे. हळद, जिरं, मोहरी, मीठ आणि हिंग. आणि एवढ्या कमी साहित्यामध्ये पण अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी अशी बेबी पोटॅटोची भाजी आपल्याला बघायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुतलेले बटाटे हळद आणि मीठ घालून उकडून घ्यायचे आहेत. तर हे आता माझे बटाटे उकडून झालेले आहेत, त्यावेळेला मी हळद आणि मीठ घातलेलं होतं, अर्थात ते पूर्णपणे आज जातं असं नाही, त्यामुळे करताना आपल्याला मीठ घालायचंच आहे. तर हे असे बटाटे माझे आता तयार झालेले आहे. सुरुवातीला मी घेते भरपूर आपल्याला तेल घ्यायचं आहे जरा. आणि ह्यामध्ये आपल्याला कांदा खरपूस असा भाजायचा आहे. आता तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता घालते मोहरी घालते. जिरं घालते, हिंग घालते. थोडासा गॅस मी बंद केलेला आहे. आणि त्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे भरपूर सारा कांदा घालायचा आहे. हळद नंतर टाकायचे, लगेच टाकायची नाही. आणि हा कांदा आपल्याला अतिशय खरपूस असा भाजायचा आहे, अतिशय खरपूस. आणि आता खरपूस भाजून होईपर्यंत त्याच्यामध्ये हळद आणि तिखट आपण घालणार नाही आहोत. हळद आणि तिखट घालते. अजूनही आपल्याला बराच वेळ तो भाजायचा आहे. आता मी ह्याच्यात घालते कांदा लसूण मसाला. म्हणजे हा आमचा कांदा लसूण मसाला वापरला ना की दुसरे काहीही मसाले वापरायला लागत नाही, म्हणजे धने जिरे पूड वगैरे काही काही घालावं लागत नाही. हे या कोल्हापुरी मसाल्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे समजा कांदा, आलं, लसूण आणि जर चटणी मसाला हा कोल्हापूरचा असेल तर तुम्ही कुठलीही डिश अगदी पटकन आणि जास्त वाटणघाटण न करता होऊ शकते. आता मग असा वास सुटला याचा. हा अजूनही आपल्याला भरपूर वेळ कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याचं असं आता तेल सुटायला लागलंय कांद्याला. हे बघा असा रंगही आलाय. रंग तर छान येतोच, काही प्रश्न नाही. आणि त्याच्यामध्ये असा हा अतिशय खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. अजूनही थोडा वेळ तो आपल्याला भाजायचा आहे. अजूनही म्हणजे असा रंग आलाय तरीही, म्हणजे जास्तीत जास्त तो खमंग भाजला गेला पाहिजे. म्हणजे आपली भाजी अतिशय कुठलाही मसाला न वापरता मसालेदार अशी भाजी आपली तयार होते. आता ह्याच्यातच आधी कांद्याला मीठ घालायचंय. कांद्याला आता मी मीठ घालून घेतलंय. असा अतिशय मऊ आणि असा खमंग आपला कांदा झालेला आहे. आणि आता हे मी बटाटे जे उकडून घेतलेले आहेत, हे बटाटे जे मी आता उकडून घेतलेत, ते आपल्याला हाताने दाबायचे, हाताने दाबून टाकायचे, चिरायचे वगैरे अजिबात नाही आहेत. तर मी आता ते बटाटे टाकते. हा असा बटाटा घ्यायचा आहे आपण, असा बटाटा घ्यायचा आणि असा दाबायचा फक्त. आता मी सगळे बटाटे असे फक्त दाबून घेणार आहे आणि वरनं नंतर त्याच्यामध्ये प्रत्येक बटाट्यावर थोडंसं मी मीठ टाकणार आहे. आता हे बटाटे दाबून घातल्यानंतर आपण प्रत्येक बटाट्याला जरा 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 मीठ टाकायचं आहे.
तर प्रत्येक बटाट्याला थोडं थोडं मीठ टाकायचं. आणि आता आता हे हा कांदा वर घ्यायचा, बटाटे खाली घ्यायचे, कांदा वर घ्यायचा, असं आपल्याला हे ढवळायचं आहे. जास्त ढवळायची पण गरज नाही आहे. आता ही आपली भाजी तयारच झालेली आहे आणि अतिशय सोपी, सुटसुटीत आणि सगळ्यांना आवडेल. आणि मसाला न कोणताही मसाला न वापरता किंवा न मसाले वाटताही मसालेदार अशी भाजी आपली ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता बटाटे ऑलरेडी आपले हळद आणि त्याला मीठ आणि आपलं कांद्याबरोबर त्याला तिखटही लागलेलं आहे. कांद्यामध्ये थोडं तिखट जास्त घालायचं म्हणजे मग आपले ते बटाट्याबरोबर बरोबर बटाट्याला मॅच होऊन जातं. म्हणजे उकडताना तिखट घातलं तरी चालेल पण ते सहसा ते सगळं आत जात नाही, त्यामुळे आपण कांद्यामध्येच थोडंसं तिखट जास्त घालायचं. अतिशय कमी मसाल्यामध्ये ह्याला झाकण घालायची पण गरज नाही. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे. असं कांदा वर घ्यायचा आपल्याला. असा कांदा वर घ्यायचा, थोडा वेळ ती गॅसवर ठेवायची. म्हणजे कसे बटाटे खमंग असे होतात. ही मी भाजी आणखी थोडा वेळ अशीच ठेवलेली आहे आणि आता तीशी मस्त तयार झालेली आहे. बटाट्याला एक खमंगपणा आला आहे, कांद्याचा खमंगपणा आहे. ही बघा, ही आपली भाजी अशी तयार झालेली आहे. आणि आता मी ह्याच्यावरती ही कसुरी मेथी आहे ही घालणार आहे. ही चवीपुरतीच घालायची आहे. हे बघा, आणि आता ह्याच्यावरती मी थोडंसं बटर घालते आणि बटर ते छान त्याच्यामध्ये खाली असं हळूहळू उतरतं आणि त्याची एक वेगळी टेस्ट येते मस्तपैकी. आणि ही ह्याच्यावर मी आता कोथिंबीर घातलेली आहे. तर आपली ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. मग नक्की करून बघा, कमीत कमी साहित्यात जास्तीत जास्त मसालेदार ही भाजी आणि झटपट होणारी ही अशी भाजी आहे. नक्की करून बघा कशी झाली आहे, नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.